मुलांनो, आज सेंटीमीटर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया. चंदा वस्तूंची अप्पूकडून लांबी मोजणे शिकून इतकी खुश झाली होती की ती प्रत्येक वस्तूची लांबी दोरी घेऊन मोजू लागली. एक दिवस जेव्हा अप्पू तिच्या घरी जेवायला आला तेव्हा त्याने पाहिले की चंदाने तिच्या घराच्या कोपऱ्यात एक दोऱ्यांचा ढीक बनवून ठेवला होता आणि प्रत्येक दोरीवर टीव्ही, टेबल, चमचा अशा वस्तूंची नावे लिहिली होती. अप्पू हे पाहून आश्चर्यचकित झाला. जेव्हा त्याने चंदाला विचारले तेव्हा चंदाने त्याला सांगितले की तिने दोरीच्या मदतीने आपल्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची लांबी मोजून ठेवली आहे. अप्पूला हसू आले. त्याने चंदाला एक प्रश्न विचारला. समज तू घराच्या बाहेर आहेस आणि कोणत्या वस्तूची लांबी मोजायची असेल आणि तुझ्याकडे दोरी नसेल तर तू काय करशील? चंदाने काही वेळ विचार केला पण तिच्याकडे अप्पूच्या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते. मग अप्पूने तिला आणखी एक प्रश्न विचारला. जर तुला एखाद्या वस्तूची लांबी कोणाला सांगायची असेल आणि ती व्यक्ती तुझ्या समोर नसेल तर तू तिला आपल्या वस्तूची लांबी कशी सांगशील? चंदाकडे अप्पूच्या ह्या प्रश्नाचे सुद्धा काहीच उत्तर नव्हते. मुलांनो, तुमच्याकडे अप्पूच्या ह्या प्रश्नाचे उत्तर आहे का? नाही? काही हरकत नाही. बघू अप्पू चंदाला या प्रश्नाचे काय उत्तर देत आहे. अप्पूने चंदाला सांगितले की या सर्व समस्या ती एका अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकते, सेंटीमीटरच्या मदतीने. चंदाला काही समजले नाही. तिने अप्पूला लगेच विचारले, हे सेंटीमीटर काय असते? सेंटीमीटर लांबी मोजण्याचे एक एकक आहे. आपण कोणत्याही वस्तूची लांबी सेंटीमीटरने मोजू शकतो. सेंटीमीटर एक असे एकक आहे जे नेहमी एकसारखे असते. आता चंदा अप्पूला म्हणाली की तिला सेंटीमीटर म्हणजे काय हे समजलं, पण ती ह्याचा उपयोग कसा करू शकते आणि वस्तूंची लांबी कशी मोजू शकते हे अजूनही नाही समजलं. अप्पूने चंदाला काय उत्तर दिले आणि आपण सेंटीमीटरचा उपयोग वस्तूंची लांबी मोजण्यासाठी कसा करू शकतो हे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेंटीमीटर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून सेंटीमीटरचा उपयोग कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया.